सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजार भाव. तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात, परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे. मित्रांनो, आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही. त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील, तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजार भाव. तर पहिली बाजार समिती आहे वैजापूर. वैजापूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा व गोती 1300 क्विंटल. वैजापूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1400 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 2000 रुपये प्रति क्विंटल. यानंतर नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा व गोती 19010 क्विंटल. नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1050 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 2000 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे संगमनेर. संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 12266 क्विंटल. संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 2000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 1150 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 2100 रुपये. यानंतर राहुरी वांबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 3253 क्विंटल. राहुरी वांबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1200 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2100 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 7218 क्विंटल. कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 1400 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 2300 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे मंचरवणी. मंचरवणी या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 560 क्विंटल. मंचरवणी या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 1200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1700 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2100 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे सोलापूर. सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती 24393 क्विंटल. सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1350 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 2500 रुपये. यानंतर इंदापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती 714 क्विंटल. इंदापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 250 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 1400 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 2500 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे पेन. पेन या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती 375 क्विंटल. पेन या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 2400 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2400 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 2600 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे सांगली फळे आणि भाजीपाला. या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 4548 क्विंटल. या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1350 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 2200 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 11493 क्विंटल. पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1300 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 2000 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे वाई. वाई या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 400 क्विंटल. वाई या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1700 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 2250 रुपये प्रति क्विंटल. यानंतर शेवटची बाजार समिती आहे मंगळवेढा. मंगळवेढा या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 170 क्विंटल. मंगळवेढा या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1200 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 2000 रुपये प्रति क्विंटल.